नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथी विषय गणित घटक आहे बेरीज, त्यातील स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. आपण एक नवीन एक स्वाध्याय घेऊन आलो आहोत, काय आहे बेरीज. का संख्या दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज करायची आहे आणि या मांडणीमध्ये करायची आहे. का आहे पहा, 5642 अधिक 4179. मग ही बेरीज काय, एककच्या एककस्थानी जो अंक आहे या संख्येतला तो इथं आणि त्याच्याखाली या संख्येतला, एककच्या रकान्यामध्ये एकक, दशकच्या रकान्यामध्ये दशक. मग चला पहा काय आहे 5642. एककस्थानी काय आहे हे 2, दशकस्थानी 4, शतकस्थानी 6 आणि हजारस्थानी काय आहे 5. मग या संख्येतलं एककस्थानी 9, दशकस्थानी 7, हजारस्थानी 1, हे सॉरी शतकस्थानी 1 आणि हजारस्थानी 4. मग आपण याची बेरीज करू. आता 9 आणि 2 11, 11 ला 1, हाच्या 1 या ठिकाणी लिहू. 7 आणि 4 11 आणि 1 12 ला 2, हाच्याला 1. 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. आता इथं 8 आल्यामुळं हाच्या येत नाही. 5 आणि 4 9, का आलं 9821. ही हाच्याची बेरीज आहे. याच्या अगोदर असे उदाहरणं आपण बिन हाच्याचे साधे पाहिले होते. ही कशी आहे बेरीज, हाच्याची आहे. चला पुढचं उदाहरण काय आहे, 4984. मग एककच्या 4, दशकमध्ये 8, शतक 9 आणि हजारस्थानी 4. आता या संख्येमध्ये काय आहे, 775 ही संख्या आहे. एककस्थानी 5, दशकस्थानी 7 आणि शतकस्थानी 7, हजारस्थानी काहीच नाही, म्हणजे काय 0. नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. 4 आणि 5 9, 8 आणि 7 15 ला 5, हच्याला 1. 9 आणि हच्या 1 10, 10 आणि 7 17 ला 7, हच्याला 1. 4 आणि हच्या 1 5, 5 आणि 0 5. काय आलं उत्तर, 5759. उत्तर काय आलं आपलं, 5759. अशा प्रकारे हे सोडवायचं, हे हच्याच्या बेरजा आहे. त्यानंतर पुढचं काय आहे उदाहरण, 7850. मग हे 7850 म्हणजे हजारस्थानी 7, शतकस्थानी 8, दशकस्थानी 5 आणि एककस्थानी 0. आणि दुसरी संख्या काय, 29. 29 काय येणार, एककस्थानी 9 आणि दशकस्थानी 2 झालं, बाकी कुठंच काही येणार नाही, कारण की ती 2 अंकी संख्या आहे, एकक आणि दशक. त्या त्या स्थानी आपण तिथं जे अंक आहेत ते इथं लिहिलेले आहेत, त्याच्याखाली एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. मग आता बेरीज करू, 9 आणि 0 9, 5 आणि 2 7, 8 ला 8, 7 दशास्तसं, 7879. 7879 अलग लक्षात. खूप सोपे उदाहरण आहे, फक्त काळजीपूर्वक पहा संख्या. या ठिकाणी कसं आहे, 4 अंक आहेत, या ठिकाणी 2 अंक आहेत. मग एककच्या खाली एकक आणि दशकच्या खाली जर दशक घेतलात तर अवघड काहीच नाही, फक्त त्यांची बेरीज करायची आणि त्या रकान्यामध्ये लिहायचं. चला पुढचा प्रश्न पाहू, पुढचं उदाहरण पाहू. काय आहे उदाहरण, 6785 अधिक 7453. मग या ठिकाणी हे एकक, दशक, शतक आणि हे हजार. मग 6785 हे 5, 8, 7 आणि 6. 6785 एकक, 5, दशक 8, शतक 7 आणि हजार 7. त्याचप्रमाणे एकक काय आहे 3, दशक काय आहे 5, शतक काय आहे 4 आणि हजार काय आहे 7. करा बेरीज आता, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13 ला 3, हच्याला 1. 7 आणि 4 11 आणि हच्या 1 12 ला 2, हच्याला 1. 6 आणि हच्या 1 7 आणि 7 किती झाले, 14. काय आलं उत्तर, 14238. 14238 उत्तर येईल. काय आलं उत्तर, 14238 हे उत्तर येईल याचं. आलं लक्षात. तसंच आता पुढचे उदाहरण काय आहेत, 5689 हे एकक 9, दशक 8, शतक 6, हजार 5 अधिक 135. एकक का आहे 5, दशक का आहे 3, शतक का आहे 1, हजार नाही या ठिकाणी. त्यानंतर 87, एकक 7, दशक 8. आता यांची बेरीज करू, 9, 7 आणि 5 12, 12 आणि 9 21 ला 1,
12 आणि 8 20 आणि 1 21 ला 1 हच्चे आले 2 8 आणि हच्चे 2 किती झाले 10 10 आणि 3 13 13 आणि 8 21 ला 1 हच्चे आले 2 6 आणि हच्चे 2 8 आणि 1 9 5 ला 5 उत्तर काय आलं 5911 5911 उत्तर काय आलं आपलं 5911 हे उत्तर येईल आपलं आलं का लक्षात अशा पद्धतीने खूप सोपे आहेत उदाहरणं अवघड काही नाही याच्यामध्ये चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू काय आहे पुढचा प्रश्न 7 अधिक 4895 अधिक 137 मग आता 7 काय आहे एकक स्थानी 7 त्यानंतर 4895 एकक स्थानी 5 दशक स्थानी 9 शतक स्थानी 8 आणि हजार स्थानी 4 कधी संख्या इकडून लिहित चला एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक येतं त्यामुळे आपलं गणित चुकणार नाही त्यानंतर काय 137 एकक 7 दशक 3 आणि शतक 1 बेरीज करा आता 7 आणि 5 12 12 आणि 7 19 ला 9 हच्चे आले 1 9 आणि हच्चे 1 10 10 आणि 3 13 ला 3 हच्चे आले 1 8 आणि हच्चे 1 9 आणि हे 1 10 ला 0 हच्चे आला 1 4 आणि 1 5 काय आली बेरीज 5039 बेरीज काय आली 5039 आहे ना सोपं फक्त एक खाली एक दशक खाली दशक तुम्हाला वाटेल आता इथं 7 आले इथं 1 अंक आहे 4 अंक आहे 3 अंक आहे मग कसं काय नाही एकच्या खाली एक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक एवढं काळजीपूर्वक जर आपण लिहिलं तर आपल्याला अवघड जाणार नाही त्यानंतर आता पुढचं उदाहरण काय 239 मग हे 9 काय आहे एकक 3 दशक आणि 2 शतक त्यानंतर अधिक 5310 5310 हे एककला काय 0 दशकस्थानी काय 1 शतकस्थानी 3 आणि हजारस्थानी 5 आहे त्यानंतर 30 03 मग आता यांची बेरीज करा 00 आणि 9 9 3 आणि 3 6 आणि 1 7 3 आणि 2 5 5 ला 5 काय आलं 5579 काय आलं उत्तर आपलं 5579 हे उत्तर आलं का मित्रांनो अशा प्रकारे हे गणित आपण सोडवायचे खूप सोपे उदाहरणं आहेत अवघड काही नाही याच्यामध्ये चला पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहू काय आहे पुढचा प्रश्न 5709 5709 5709 अधिक 7811 एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक घ्या शतकच्या खाली शतक हजारच्या खाली हजार 9 आणि 1 10ला 0 हच्च्याला 1 1 आणि 0 1 आणि 1 2 7 आणि 8 15ला 5 हच्च्याला 1 7 आणि 5 12 आणि हच्च्या 1 13 काय आलं 13520 उत्तर काय आलं आपलं 13520 त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे 6854 अधिक 3963 अधिक 3963 चला बेरीज करू आता यांची 7 4 आणि 3 7 6 आणि 5 11 हच्च्याला 1 9 आणि 8 17 आणि 1 18ला 8 हच्च्याला 1 6 आणि 3 9 आणि हच्च्या 1 10 10817 बेरीज काय आली 10817 आलं लक्षात त्यानंतर पुढचं उदाहरण 2847 अधिक 9563 एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार असं जर मांडणी जर आली तुमची तर आपल्याला गणित उदाहरण सोडवायला काय अवघड नाही किंवा गणित करायला अवघड नाही 7 आणि 3 10ला 0 हच्च्याला 1 6 आणि 4 10 आणि 1 11 हच्च्याला 1 8 आणि 5 13 आणि हच्च्या 1 14ला 4 हच्च्याला 1 9 2 11 आणि हच्च्या 1 12 काय आलं उत्तर 12410 हे उत्तर येईल काय आलं उत्तर 12410 त्याचप्रमाणे हे वरचे उदाहरणं आपले थोडेसे व्हिडिओ प्रॉब्लेम आला होता पा 4 आणि 5 आणि 1 6 4 आणि 1 5 8 आणि 5 13ला 3 हच्च्याला 1 6 आणि हच्च्या 1 7 आणि हे 7 किती झाले 14 उत्तर काय आलं 14356 मग इथं काय आहे 9076 अधिक 4953 6 आणि 3 9 7 आणि 5 12ला 2 हच्च्याला 1 9 आणि 1 10ला 0 हच्च्याला 1 10 आणि 4 14 14029 उत्तर काय आलं 14029 त्यानंतर पुढचा प्रश्न
8,509 + 3,658 9, 8, 17, 7, 1 5, 1, 6, 6, 5, 11, 1, 9, 3, 12, 12,167 तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा जो दुसरा स्वाध्याय होता बेरजेमधला ते पण या ठिकाणी आपण संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो मॅथ मराठी आपला सॉरी यश परगे या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा. सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा आम्ही दररोज घेणारे लाइव क्लास असतील मोफत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवरती तुम्हाला 5वी 9वी आणि 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाचे सर्व घटकावरील व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला काही ट्रिक्सचे पण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करत चला. विद्यार्थी मित्रांनो कमेंटमुळं काय यामध्ये आम्हाला काही सुधारणा करता येतील तर कमेंट जरूर करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम. पुढच्या भागामध्ये भेटू.